तुमच्या लेखी कदाचित प्रत्येकीचं वेगळं असेल, सगळ्यात कोणता प्रसंग किंवा सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं करताना, आणि सगळ्यात असं की म्हणजे आठवणीत राहील असा काही किस्सा किंवा असं काही झालं? सर्वात चॅलेंजिंग मला वाटतं मंगळागौरचे खेळच होते. आमच्या दोघींसाठी या फारच लवचिक पण असेल कदाचित. ही डान्सरच आहे. मला जरी डान्स येत असला तरी तेव्हा माझे पाय इतके गेलेले होते त्यामुळे ते कठीण पडलं. ते करताना पण त्याची आम्हाला एक सँडपेपर दिला होता यांनी, तो आमच्याकडनं सगळं करून. हा, मला केदार सांगत होता की तुम्ही सगळ्या पीपी किट मध्ये आधी असायचा आणि नंतर डान्सला यायचं. प्रॅक्टिस हो लॉकडाऊन मी त्यांना कोणीही त्यांच्या जवळपास जाऊ नये याच्या सगळ्या खबरदाऱ्या घेतल्या होत्या. नाही, आफ्टर लॉकडाऊन मला वाटतं एकच दिवस आपण जे पॅचवर्कचं शूट केलं तेव्हा मला आठवतंय, माझा कॉल टाईम जरा उशिरा होता, वंदनाचा लवकर होता. पण मला नंतर असं कळलं वंदना गाडीतून उतरलीही नाही. अरे माझा गाडीतच सीन आहे ना, मी तयार होऊन आलेली आहे तर तू सीन घे आणि मी जाते असं म्हणून ती गाडीतून न उतरता ती तशीच निघून गेली. पहिल्यांदा कोणाला आयुष्यात गावरले तर करोना आला. आणि सेकंड लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही गाणं केलं, ते गाणं 2 दिवसाचं मंगळागौरीचं. त्या तो मला असं वाटतं की सीन्स पण खूप सोपे होते त्यांच्यासाठी, पण डान्स करणं हे टफ होतं. आणि तो अरे किती छान नाचलाय पण तुम्ही सगळ्यांना, किती गोड नाचलाय. रिहर्सल केली होती भरपूर. अरे डान्स काय होतं की माझ्या बाबतीत तर असं झालं की मला असं वाटलं की हीच ती संधी आपण नाचू, त्यामुळे मी एवढी रिहर्सल केली की मला ताप आला. पाय असे दुखत होते की आग येते पायात, इतके ते दुखत होते. आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं मी रोहिणी, पहिल्या दिवशी ज्यांचा उत्साह होता त्या आम्ही दोघी जणी दुसऱ्या दिवशी थार होतो. पण मी तर गंमतच केली, मी पहिल्या डान्सच्या रिहर्सलला मध्ये अर्धवट असं सोडून जाऊन बसले, म्हणजे पुढे आपल्याला दाखवायला नव्हती, मागच्याच रांगेत उभी होते. सर म्हणून अशी ओळख नसते. आयुष्यात कधी डान्स केलं? दुसऱ्याच्या तालात नाचायची सवय खरं नाही माझ्या अंगात, ते नाही ते डान्स नाही ते अजिबातच नाही, त्यामुळे माझी फार पंचायत झाली. त्या सगळ्या चांगल्या नाचत होत्या म्हणून मी मागेच उभी होते आपलं सोडून. पण ते डान्स किती दिवस लागले? 2 दिवस रिहर्सल, 2-3 दिवस केले आणि 2 दिवस मी शूट केलं. पण ते शूट ज्या पद्धतीने गेलंय ना त्या फ्लो मध्ये तुम्हाला ती गोष्ट जाणवणार नाही. आणि सॉलिड दिसले आहेत ना ते, असा ह्याच्या साई छान दिसलंय. एकूणच तो बॅकड्रॉप सुद्धा इतका सुंदर आणि गाणं फार छान, ते म्हटलंही गेलंय छान. आणि सगळ्यांनी जे काही युगा युगेशांनी फारच सुंदर छान विडिओज केलेत त्याच्यावर, म्हणजे प्रत्येकीच्या कॉस्ट्युम मागे तिचा काय विचार होता किंवा तो जो साडीचा रंग, प्रत्येकीच्या साडीचा रंग वेगळा आहे शेवटच्या गाण्यात, तर प्रत्येकीसाठी तो रंग का निवडला, त्याच्या मागे तिचे का विचार आहेत, किंवा फिल्म भरचे तिचे कॉस्ट्युम्स प्रत्येकीचे का तसे आहेत, तर ह्याबद्दल तिने खूप सुंदर व्हिडिओज केले आहेत. सोशल मीडियावर ते आहेत, युगेश या ओमकारच्या अकाउंट्सवर प्लीज बघा. म्हणजे लक्षात येईल की आपल्याला जी गोष्ट सहज दिसते की माझे तर सलवार कमीज आहेत की जे कोणीही घालतं असे असतील सलवार कमीज, पण त्यामागे त्या माणसाच्या पर्सनॅलिटीचा विचार करून तिने किती मेहनत केली आहे हे त्या व्हिडिओज मधून कळतं. हे लावलंय सारखं याच्यातलं सगळ्यात एक आहे की सगळ्यांनी एवढं काम केलंय आणि सगळ्यांनी एवढे सिन्सिअर एफर्ट्स घेतलेत ना, म्हणून आज आपल्याला ही फिल्म यश दिसत आहे. असंच नाही होत, म्हणजे आता आम्ही म्हणतो नाही नाही आम्हाला तर वाटलंच नव्हतं, किंवा हा म्हणतो की या 6 जणी उभ्या राहिल्या म्हणून छान, असं नाही आहे. ते तिथे असणाऱ्या प्रत्येकाने इतकं सिन्सिअरली आणि इतकं अभ्यासपूर्ण काम केलेलं आहे त्यामुळे फिल्म सुपर डुपर आहे. पण जेव्हा ही आली तर तुमच्यापैकी कुणाच्याही मनामध्ये